बिग बॉस मराठी सीझन 4 खेळ आता कुठेतरी रंगत आलेला दिसतोय. बिग बॉस मराठीचं हे 4th पर्व आहे आणि आता घरात स्पर्धकांना एकामागोमाग एक विविध टास्क दिले जात आहेत. या टास्कमुळे अनेक स्पर्धकांमध्ये आता वाद होताना दिसत आहेत. यातच बिग बॉसने रोकठोक हे नवं कार्य स्पर्धकांना दिलंय. या कार्यात उमेदवार आणि बाकीचे साक्षीदार बनलेले सदस्य आपले मुद्दे ठामपणे मांडताना दिसतील. यात एकमेकांवर होणारी टोलेबाजी देखील पाहायला मिळेल. यातच कॅप्टन्सीचे उमेदवार असलेले अपूर्वा नेमळेकर आणि अमृता धोंगडे हे देखील आपली बाजू मांडताना दिसतील. या कार्यात आपली बाजू मांडत असताना अमृता भर कोर्टात अपूर्वाला खडे बोल सुनावताना दिसणार आहे. नॉमिनेशन टास्कमुळे अपूर्वा आणि अमृतामध्ये वाद निर्माण झालाय. अमृताने अपूर्वाला नॉमिनेट केल्यामुळे दोघांमध्ये वादाची ठिणगी पडलीय. त्यामुळे आता कोर्ट रूम मध्येही ड्रामा घडताना दिसणार आहे. आधीच दोघींमध्ये वाद असल्या कारणाने रोकठोक या कार्यात दोघी जणी आपली बाजू रोकठोकपणे मांडतील आणि त्यात वादही होईल. आता अपूर्वा आणि अमृताचं हे भांडण काय वळण घेणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल. शिवाय बिग बॉस मराठीच्या घरात नवा कॅप्टन कोण असेल याकडे देखील लक्ष राहील. लेट्स अप मराठी मुंबई.